श्री स्वामी समर्थ। आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता। त्या राजाला चार सुना होत्या, तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती। आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट, नेसायला जाडे भरडे, राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत। पुढे श्रावण मास आला, पहिला सोमवार आला। त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली। ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं, महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहेत। नावडतीने विचारलं त्याने काय होतं। भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीस जातं, मूलबाळ होतं, नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो। यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, तू कोणाची कोण? नावडतीने सांगितले, राजाची सून, मी देखील तुमच्यासोबत येते। नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली। नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या। नावडतीने विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामुठीचा वसा वसतो आहेत। या वसाला नेमकं काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी द्यावी, गंध फूल द्यावं, दोन बेलाची पाने द्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वर देवा, सासू सासरा, दिरा भावा, ननंद जावा, भ्रातरा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ वाहावेत। संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभावला तर दूध प्यावं, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5व्यास सातू शिवमुठीकरता घ्यावे। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली, संपूर्ण दिवस उपवास केला। जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गायीला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला। नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं, पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, ननंद जावा, नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले। संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिलं, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यांनं विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितले, माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत? साप वाघ आहेत, तेथे माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला। पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली, घरची माणसं मागे जाऊ लागली, नावडती तुझा देव दाखव म्हणून लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटे कुठे लागले। नावडतीची दया आली, आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाला प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं, रत्नजडितांचे खांब झाले, सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंधफूल वाहू लागली, नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ, ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, ननंद जावा, नावडती आहे आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली। राजाला मोठा आनंद झाला, नावडतीवर प्रेम वाढले, दागिने घालायला दिले, खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले। नावडतीची पूजा झाली, पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले, राजा परत आला। माझं पागोटं देवळी राहिलं, घेऊन येतो म्हणाला। देवळाजवळ आला, देऊळ अदृश्य झालेलं होतं। तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती, त्यावर नावडतीने केलेली पूजा होती।
जवळ खुंटीवर पागोट होतं। ते घेऊन ते बाहेर आले। सुनेला विचारू लागले, हे असं कसं झालं? सुनेनं सांगितलं, माझ्या गरीबाचा हाच देव, मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं। सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं। नावडती होती ती आवडती झाली। जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो। ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण। आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही सर्वांनी माझा हा छानसा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून